पुण्यातील बिबेवाडी येथील ओमकारनगर येथे मसाला तयार करणाऱ्या कारखान्याला आग लागली आहे या आगीत कारखान्यातील साहित्य जळून खाक झाले ही घटना आज सकाळी साडेसातच्या सुमारास घडली आहे गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येते अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ओंकारनगर येथे मसाला बनवणाऱ्या कारखान्यात सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे या आगीत मसाला तयार करण्याच्या मशिनरी जळून गेल्या आहेत